या दिवाळीला साड्या कपडे ड्रेसेस दागिने मेकअप या कशाचीच खरेदी करायची नाही आहे. मग अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या या दिवाळीला करायलाच हव्यात किंवा विकत घ्यायला हव्यात हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला. मी दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी असे दोनदा व्हिडिओज घेऊन असते आणि कमाल विषयांवरती. त्यामुळे तुम्हाला आवडला तरच हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, त्यांना मला आनंद होणार आहे आणि तुम्हाला छान छान व्हिडिओज बघायला मिळणार आहे. नंबर वन, स्त्री रोग तज्ज्ञाला जाऊन भेट देणे आणि आपला चेकअप करून घेणे. तुम्हाला असं वाटलं असेल की ही कोणती गोष्ट ही दिवाळीला करायला सांगते आहे. दिवाळीच्या निमित्तानं या मुहूर्तावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा या पूर्ण व्हिडिओतून तुम्हाला जर कोणता एकच मुद्दा जर माझा ऐकायचा असेल ना तर प्लीज हा मुद्दा ऐका. मी खूप लोकांना माझ्या सोशल मीडियावरती मला प्रश्न विचारताना पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की उर्मिला आमच्या काय जॉलाईनच्या तिथे केसच खूप यायला लागलेत, मला पिंपल्सच खूप येत आहेत, मला हॉर्मोनल ॲक्नेज यायला लागलेत, माझे केसच प्रचंड गळायला सुरुवात झाली आहे, किंवा मला दूधच येत नाही आहे. खूप 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 मुद्दे, म्हणजे त्याच्यानंतर झोप येत नाही आहे, स्ट्रेस येत आहे, त्याच्यानंतर सोशल एन्झायटी. मला एकच एवढंच एक गोष्ट सांगायची आहे, हे सगळे मुद्दे तुमचे कोण बरे करू शकतं तर स्त्री रोग तज्ज्ञ. कारण या सगळ्याचा संबंध स्त्रीच्या योनी म्हणजे वजायनल इन्फेक्शन, तो मार्ग नीट आहे ना, त्याच्यानंतर तुमची मासिक पाळी नीट आहे ना, तुमचं हॉर्मोनल बॅलेन्स आहे ना, तुमच्या गर्भाशयाची पिशवी नीट आहे ना, त्याच्यानंतर जर कोणाची पाळी जात असेल वयानुसार तर त्याचं चेकअप करणं, त्याच्यामुळे होणारे मूड बदल, PCOS आपल्याला आहे का, थायरॉईड आहे का. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आपल्या घामाचा का वास येतो आहे, किंवा आपल्याला जास्त ओडर का वाटतंय, किंवा अंगावरचं पांढरं जाणं, हिरवं जाणं, हा डिस्चार्ज कशामुळे येतो आहे, त्याचं कारण सिव्हिअर वजायनल इन्फेक्शनसुद्धा असू शकतं. या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं जातं, कारण की स्त्रीचं आरोग्य हे घरामध्ये त्याचा प्राधान्यक्रम सगळ्यात शेवटचा असतो. म्हणजे सगळ्यात वरती कदाचित किचनचा ओटा लख करणे वगैरे असू शकतं, किंवा फर्निचर पुसणे वगैरे, पण स्त्रीचं आरोग्य स्वतः स्त्रीच दुर्लक्ष करत असल्यामुळे ते अगदी असं रसात तळायला गेल्यानंतर किंवा अगदी टोकाला गेल्यानंतर जिथे परतीचा मार्ग नाही आहे, अशा पद्धतीचे लाईफस्टाईल डिझीजेस, गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतर, गोष्टी ऑपरेट कराव्या लागल्यानंतर जे आपण जातो गायनेकोलॉजिस्टकडे, प्लीज तसं करू नका. या दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही जा, दाखवा, त्या संपूर्ण चेकअप करतात. मी खूप लोकांना असं बघितलं की बाई त्या डॉक्टर तर 500-800 रुपये फी आहे, आणि मला असं होतं ही जी अंगावरची काय तुम्ही जी साडी नेसलेली आहे ती किती रुपयाला असेल, असं मला लगेच प्रश्न विचारायचं वाटतं. आणि ती किमान अशी 4-5 हजार रुपयाची 2000 रुपयाची असतेच, ओके. आणि मला असं होतं की तुमचं आरोग्य 800 रुपयामध्ये तुम्हाला कळते का, तुम्ही तुलना कशी करू शकता. मला इथे क्लिअर करायचं आहे, माझं असं म्हणणंच नाही आहे की या दिवाळीला तुम्ही सिल्कच्या साड्या दागिने वगैरे घ्यायचे नाही आहेत, ते सगळं घ्यायचंच आहे, सगळं करायचं आहे. पण त्याचबरोबरीला या दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती माझी अशी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की प्रत्येक स्त्रीनं जाऊन गायनेकोलॉजिस्टला भेट द्या. आणि यानं फक्त तुमचं भलं नाही आहे, तुमचं आरोग्य, तुमचा मूड, तुमचं स्लीप सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल, सगळं तुमचं नीट राहिलं ना तर या सगळ्याचा परिणाम म्हणून तुम्ही हॅपी राहणार आहात, आनंदी तुमचे मूड, तुमचा नवरा, तुमची मुलं, तुमचे सासूसासरे, घरचे पण, कारण तुम्हीच आनंदी आणि आरोग्यदायी आहात. या सगळ्यामुळे तुमची खरी दिवाळी साजरी होणार आहे, म्हणून तुम्ही पहिल्यांदा जाऊन गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट करा या दिवाळीच्या निमित्तानं. नंबर दोन, इन्व्हेस्ट इन गुड इनर वेअर. मला खूप बायकांच्याबद्दल तर मला असं होतं अरे यार मी तुम्हाला काय सांगू, म्हणजे बजेटचं नियोजन बायका ज्या हुशारीनं स्वतःच्या घराचं करू शकतात, स्वयंपाकाचं करतात, म्हणजे त्या स्त्रिया, आपण भारतीय स्त्रिया तर म्हणजे सुपरवुमनच असतात सगळ्यात. खूप कमी पैशांमध्ये अतिशय सुंदर संसार करताना मी बायकांना बघितलेले, पण शॉपिंगची जेव्हा वेळ येते ना तेव्हा 1000 रुपयांच्या साड्या, 1000000 रुपयांचे दागिने आणि 200 रुपयाची तुळशी बागेतून आणलेली जी प्रचंड टोचते, त्याचे व्रण उठतात, त्याच्यामुळे ब्रेस्ट दुखायला लागतात, छाती दुखायला लागते, चिडचिड होते, घट्ट असतं, इलॅस्टिक टोचतं, कधीच्या डागाळलेल्या, ब्लीच झालेल्या, लूज पडलेल्या परकर आणि साडीमधून सुद्धा दिसतील अशा चड्डू, अशा ह्या घाणेरड्या क्वालिटीच्या चड्डू आणि इनरवेअर्स विकत घ्यायच्या. मी हे माझ्या डोक्याच्या बाहेरचं आहे की आपल्या सगळ्यांनाच चांगल्या क्वालिटीची ब्रा विकत घ्यायला, चड्डू घ्यायला आपल्याला त्रास का होतो. म्हणजे मी जर कोणाला सांगितलं ना की अरे 1000 रुपयाची ती ब्रा आहे किंवा 2000 रुपयाची ब्रा आहे, पण ती 4-5 वर्ष जाणार आहे, तुम्हाला लक्षात येतंय का, तुम्ही जी 500 रुपयाची ब्रा घेताय ती तुम्हाला किती वर्ष जाणार आहे, त्यांना किती, आणि मग नंतर
ब्रेस्ट ओघळले, दुखतात, अंडरआर्म्सला पेन होतं, खांदे दुखून येतात, व्रण पडलेत, पाठीवरती मार्क आलेत, आणि ते सगळं इतकं शोभून दिसत नाही, ब्लाऊजमधून हे होतं, कुर्ते एवढे चांगले दिसत नाहीत, ही सगळी जी तक्रार आहे ना ती सगळी खराब क्वालिटीचे इनरवेअर्स घातल्यामुळे आहे. तुमची हेवी बसलाईन असेल, म्हणजे छाती स्तन तुमचे मोठे असतील, वाकोल नावाचा कमाल ब्रँड आहे, मला आवडणारे ब्रँड्स पण मी तुम्हाला सांगून टाकते. त्याचा चड्डू सुंदर आहे, त्याचा ब्राज अप्रतिम आहेत, मार्क्स अँड स्पेन्सर्सच्या सुंदर क्वालिटीच्या चड्डू आणि ब्रा आहेत. मग ती टी शर्ट ब्रा असेल, घरात घालायची असेल, त्याच्यानंतर बाहेर जायची असेल, याच्यावरचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, मस्ट हॅव ब्राज. त्यानंतर ॲक्च्युली शॉपिंगला जाण्याच्या आधी तुमच्या ब्राचं करेक्ट माप कसं ओळखायचं की ज्याच्यामुळे चुकणार नाही, कप साईज, ब्रेस्ट साईज, सगळ्या गोष्टींचं मी सेपरेट व्हिडिओ केला, त्याच्या सगळ्याच्या मी लिंक्स देते. म्हणून मी तुम्हाला सांगेन असा पॅक पण येतो, तुम्हाला स्वस्त घ्यायचे असतील ना तर छान कॉटनच्या वगैरे चांगल्या क्वालिटीच्या H&M वगैरे असा मस्त पॅक येतो, 5-5 असं मस्त या दिवाळीला स्वतःला गिफ्ट करायचं. आणि किमान दोन तरी ब्रा, खणखणी 2-3 हजार रुपयाच्या असली एक ब्रा तरी चालेल, त्याच्यामधली एक बेज घ्या, एखादी ब्लॅक घ्या, डार्क गोष्टींवरती आणि बेज स्किन कलरची असल्यामुळे दिसणार पण नाही, जागतिक सगळ्या पांढऱ्या आणि ट्रान्सपरंट गोष्टी त्याच्यात जातील, त्यामुळे या दिवाळीला इन्व्हेस्टमेंट करायची आहे इनरवेअर. नंबर 3, उत्तम पायताणामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट कधीच वाया जाणार नाही. मी बायकांना पाहिलेलं आहे, बायका मुली तुम्ही जर कॉलेजला जात असाल तर लक्षात घ्या, थोडे पैसे सेव्ह करा, 4 कुर्ते कमी घ्या, 4 ऑनलाईन शॉपिंगचे टी शर्ट्स कमी विकत घ्या, पण उत्तम व्हाईट शूज किंवा स्नीकर्स चांगल्या कंपनीचे, स्पेशली स्केचर्स वगैरे सुद्धा येतात की जे प्रचंड कम्फर्टेबल असतात, चक्क एखाद्या योगा मॅटवरती पाय ठेवल्यासारखं किंवा गादीवरती पाय ठेवल्यासारखं वाटतं. तुम्ही दिवसभर कॉलेजमध्ये जाणार, ऑफिसमध्ये जर तुम्ही फॉर्मल वेअर जरी घालत असाल तरीसुद्धा थोडंसं फॉर्मल कॅज्युअलकडे जाणाऱ्या झोनमध्ये सुद्धा स्केचर्स, हश पपीज किंवा काही कम्फर्टेबल ब्रँडसुद्धा आहेत, मी त्याचं लिस्टिंग पण देते की जे खूप कम्फर्टेबल सोल तयार करतात, ओके, आणि तुलनेनं जे फॅन्सी फुटवेअर असतं त्याच्यापेक्षा जास्त कम्फर्ट देतात, हे का गरजेचं असतं? तर पुढे जाऊन काही वर्षांनी जे डॉक्टरांकडे जाऊन ज्या तक्रारी असतात, म्हणजे गुडघे दुखत आहेत, कळत नाही आहे, कंबर दुखत असते, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा हाडाचे डॉक्टरसुद्धा प्रश्न विचारतील, तो म्हणजे तुम्ही उभे कसे राहता, कुठच्या चपला वापरता, तुमचं पोस्चर काय आहे, बसता कसे, मला चालून दाखवा. फिजिओथेरपिस्टसुद्धा तुम्हाला हेच सांगेल, त्याचं कारण असं की आपल्या शरीराचा संपूर्ण भार घेणारी ती जी पावलं आहेत त्याचं ॲक्च्युली गुडघे आधी शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करतात, म्हणजे वजन आधी ते उचलतात आणि त्यांचं वजन उरलेलं डिस्ट्रीब्यूट करायला जेव्हा आपण पावलांनाही छान खालून सपोर्ट देतो, अशा पद्धतीच्या फुटवेअर मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर थोड्याशा एखाद दुसऱ्याच्या साधे सँडल आणि चपला असतात, जस्ट एक कधीतरी फॅन्सी काहीतरी घातलंय आणि फोटो काढायचे आहेत वगैरे, माझ्याकडे भरपूर 4.5 इंची हिल्स वगैरे आहेत, तर त्याच्यावरती स्वस्तातले ते जोड घ्या वाटलंच तर. पण रोजच्या आयुष्यातल्या जे महाग असतात, 4-5 हजार रुपयाला स्केचर्सचे शूज, चपला, सँडल रोजच्या आयुष्यातले, पण काय म्हणायचं, स्लिपॉन्स वगैरे सुद्धा असतात, तर ते या दिवाळीच्या निमित्तानं विकत घ्या अशी मला रिक्वेस्ट करायची तुम्हा सगळ्यांना. नंबर 4, स्टार्ट युअर फिटनेस जर्नी अँड इन्व्हेस्ट इन इट नाऊ. खूपच असा हृदयाला लागणारा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांचा, आपल्यातल्या सगळ्यांनाच फिट व्हायचं असतं, कारण की फिट होणं ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे आयुष्यभर प्रत्येकानंच आरोग्य, उत्तम आरोग्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात, आणि असं कधीच असं रातोरात आता मी फिट झालेले आहे किंवा झालेलो आहे आणि आता मला कशाचीच गरज नाही असं कधीच नसतं. मी म्हटलं तसं मी या व्हिडिओची सुरुवातच केली की तुम्ही गायनोकॉलॉजिस्टला भेट द्या, अगदी त्याच पद्धतीनं आता मी इथे येऊन पोचते. आपण जेव्हा रोजच्या आयुष्यातल्या आपलं आरोग्य सुधारणाऱ्या गोष्टींवरती पैसे खर्च करतो, उदाहरणार्थ उत्तम प्रतीची सायकल, आणि तुम्हाला सायकलिंग सुरू करायचं असेल, कारण की कसं होतं, 1 जानेवारी उजाडते आणि न्यू इयर रेझोल्युशनला डायरेक्ट सुरुवात करतो, अशा पद्धतीनं अचानक सुरू झालेल्या हॅबिटला फॉलो करता येईलच असं नाही, हे असं संकल्पनंतर गळूनही पडतात. पण आता दिवाळीच्या निमित्तानं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तुम्ही गोष्टी ट्रायआउट करू शकता, जे तुम्हाला पटेल, जे तुम्हाला चांगला रिझल्ट देईल त्या पद्धतीनं, तुमच्या पद्धतीनं गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. उत्तम योगा क्लास, मी असं ऐकलेलं आहे मुलींना सांगताना की बाई मला ते फारच 1200 रुपये का द्यायचे महिन्याचे, आणि मी असे म्हणजे आता याच्यावरती काय बोलायचं, कारण की 1200 रुपयाचे दागिने म्हणजे असे खोटं गळ्यातलं वगैरे सुद्धा असं त्याचा पीस वगैरे, का तर एखादा इंस्टाग्रामचा फोटो किंवा रील्ससाठी एखादा ज्वेलरीचा सेट विकत घ्यायचा ऑनलाईन, हे सगळं करायचं आहे, पुन्हा एकदा मी या सगळ्याच्या विरोधात नाही आहे, पण योगा क्लास, स्विमिंग क्लास, जिम लावायची असेल चांगल्या कंपनीची तुमच्या घराच्या जवळची जिथे हायजीन असेल, पर्सनल ट्रेनर, लोक याचे पैसे बघतात, पण लक्षात घ्या तो तुमच्याकडून उत्तम
ती किंवा तो तुमच्याकडून उत्तम व्यायाम करून घेणार आहेत आणि ते ती पुन्हा एकदा तुमच्या शरीरात मध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट आहे. उत्तम डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट, जर तुम्हाला असं वाटत असेल की मला वजन वाढवलं पाहिजे, काहीतरी रॉंग आहे, माझं वजन मला कमी करायला पाहिजे किंवा मला मसल गेन करायचं आहे, मला फिट व्हायचं आहे, मला कुठचं तरी इश्यू आहे, लक्षात घ्या, बॉडी पॉझिटिव्हिटी स्टार्ट होते पहिल्यांदा आपल्या फिटनेस जर्नीपासून आणि मग बाहेरून आपल्याला त्याला सुंदर नटवायचं आहे. मीच स्वतः मेकअपचे व्हिडिओज करते, स्किन केअर करायला सांगते किंवा चांगले चांगले उत्तम पैठणी कशी खरी ओळखायची वगैरे. रादर या दिवाळीमध्ये तुम्हाला जर सिल्कच्या साड्या उत्तम विकत घ्यायच्या असेल तर खरी सिल्कची साडी कशी ओळखायची याचा पण मी व्हिडिओ घेऊनच येते आहे. पण त्याबरोबरीला रोजच्या आयुष्यातून आठवड्यातून किमान 4 वेळेला तरी आपल्या शरीराची योग्य हालचाल होईल, आपला सुंदर व्यायाम होईल जो आपल्याला सोसेल आपल्या वयाप्रमाणे, उंचीप्रमाणे, वजनाप्रमाणे, त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. नंबर 5, खऱ्या दीर्घकाळ राहणाऱ्या किंवा समाधान देणाऱ्या गोष्टी, त्या कोणत्या? बॉडी मसाज. मला सांगा, आपण कंटिन्युअसली कॉलेजमध्ये आणि अभ्यास आणि कामाचा स्ट्रेस असतो, वर्क फ्रॉम होम असलं तरीसुद्धा घरामध्ये सुद्धा आपल्याला लॅपटॉप उघडून डोळ्यांवरती स्ट्रेस येतो, स्क्रीन ॲडिक्शन आपल्या सगळ्यांचे वाढलं आहे. हे सगळे ताण कुठल्याही वयामध्ये आणि कोणत्याही प्रोफेशनमध्ये थोडक्यात सांगण्याचा हेतू असा कमी होत नाहीत. मग हे सगळे ताण कसे कमी होतात? तर मी असं सांगेन की तुम्ही थोडासा एक बजेट किंवा निधी बाजूला काढून ठेवा. येणाऱ्या वर्षामध्ये स्पेशली दिवाळीला आपल्यातल्या भरपूर जणी पार्लरमध्ये जातात, ब्लीचपासून फेशियल, हेअर कलर, कलप सगळं आपण करून घेतो, आयब्रोज वगैरे, विच इज व्हेरी नाईस. हे पण पॅम्परिंग आणि सेल्फ ग्रूमिंगचेच हे सगळे प्रकार आहेत, स्टेप्स आहेत, त्या करायच्याच आहेत आपल्याला. पण त्याचबरोबरीला आत्ता या दिवाळीला आपल्याला काही गोष्टी ठरवायच्या आहेत आणि त्याच्यातल्या म्हणजे आपल्याला रिलॅक्सेशनसाठी बॉडी मसाज आपल्याला घ्यायचा आहे. ते पण ऑथेंटिक मिळेल. काही लोक घरी येतात आपल्या, उत्तम करून देतात, ओळखीतून उत्तम बॉडी मसाजवाली आली तर तुम्ही ध्यानात घ्या की तुम्हाला जी त्याच्यानंतर तुमचे रिलॅक्स सगळे मसल्स होतात, नॉट्स सुटतात, झोप छान लागते. झोपेचं आणि हॉर्मोन्सचं गणित खूप पक्क आहे. तर तुमचे हॉर्मोन्स तुम्हाला बॅलन्स ठेवायचे असेल तर तुमची स्लीप उत्तम होणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच पोस्टपार्टम डिप्रेशन, एन्झायटी याची कारणंच अशी असतात की बाळ जागं ठेवतं आणि त्याच्यामुळे त्या जागरणानं ब्लड लॉसमुळे होणारे हॉर्मोनल इश्यूज तयार होतात. हे सगळं बरं होईल या दिवाळीच्या निमित्तानं आपण रिलॅक्स होऊ. चला तर मग या दिवाळीच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. ह्या सगळ्या मी केल्यानं मला फरक पडला. हाच सल्ला की मला तुम्ही पर्सनली जरी भेटलात, मी माझ्या आई, बहीण, मैत्रिणी सगळ्यांना देते, तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलं. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात आणि तुम्हाला याच्यातला एखादा जरी मुद्दा अप्लाय करता आला तर मला खूप आनंद होणार आहे. कारण की उत्तम स्त्रीचं आरोग्य आणि उत्तम तुम्ही आनंदी झालात ना तर तुम्ही खरे यावेळी दिवाळीला सुखी आणि सुंदर दिसणार आहात. कारण तुम्ही आतूनच मस्त असणार आहात. त्यासाठी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यासाठी दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आय लव्ह यू.